हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्हाला स्वागत आहे. मी आज ते CNC साठी ट्यूटोरियल व्हिडिओ केलेले आहे. CNC मध्ये आपल्याला काम करायला काय पाहिजे आणि बेसिक नॉलेज ते आपल्याला शिकायचं आहे. फर्स्ट मी हमी काय करायचं, आपल्याला मायक्रोमीटर आणि हे लागते वर्नियर कॅलिपर मोजण्यासाठी. त्यासाठी आपल्याला जनरल आयडिया पाहिजे वर्नियरमध्ये किती मायक्रॉन असते, वर्नियरमध्ये किती मायक्रॉन असतं आणि एक सेंटीमीटरमध्ये किती एमएम असतो, एक मीटरमध्ये किती सेंटीमीटर असते आणि एक इंचमध्ये किती एमएम आहे, एक किलोमीटरमध्ये किती मीटर असते. म्हणजे आपल्याला जनरल माहिती हे घ्यावायची. ते झाल्यानंतर आपण मायक्रोमीटर आणि आपल्याला वर्नियर लगेच कळतो. एक एमएममध्ये किती हजार मायक्रॉन असते. हजार मायक्रॉन म्हणजे किती, मायक्रॉन म्हणजे नाही दिसत, मायक्रॉन म्हणजे नाही दिसत. ते मोजण्यासाठी डिजिटल मायक्रोमीटर आणि डिजिटल वर्नियर आपण वापरू शकतो. त्याची लास्ट लिस्ट काउंट त्याची मायक्रोमीटरसुद्धा ग्लासमध्ये मी सांगणार आहे. 1 मायक्रॉन म्हणजे किती झिरो असते, झिरोचं मार्ग 0.0320 झाल्यावर 0.001 याची व्हॅल्यू 1 मायक्रॉन म्हणतो आपण. आणि 1 सेंटीमीटरमध्ये किती एम एम आहे, 10 एमएम. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 एमएम. आणि 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर आहे, एक मीटरमध्ये 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1000 एमएम. 1 मीटरमध्ये 10000 एमएम आणि सेंटीमीटर 100. ते झाल्यानंतर हे 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर झालं. आणि 1 इंचमध्ये किती एम एम आहे, 1 इंचमध्ये किती एम एम, 1 इंचमध्ये 25.4, 1 इंचमध्ये 25.4 एम एम. आणि सेंटीमीटर किती झाले, 2.25. 1 एमएममध्ये 1 सेंटीमीटरमध्ये 10 एमएम असते आणि 25.4 म्हणजे भागिले 10 किती झाले, 2.54 एमएम असतो. किती सेंटीमीटर आणि एमएम 25.4. हे कशासाठी आपण हे नॉलेज पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण मायक्रोमीटर वापरायचं आणि हे ड्रॉइंग आणि काय काय आपल्याला इंडियाचं, आपण जास्त इंडियामध्ये MK सिस्टममध्ये आपण हे वापरतो. काही जास्त MM मध्ये आपण ड्रॉइंग असते आमची, नंतर दुसरं इंचेसमध्ये पण बाहेरचे जास्त इंचेसमध्ये त्यांचं युनिट असते, आमची इंडियामध्ये MM मध्ये असतो. त्यासाठी आपल्याला इंचेस पण माहिती पाहिजे आणि MM पण माहिती पाहिजे. सगळं जनरल नॉलेज आपण स्टडी अभ्यास करायचं हे इम्पॉर्टंट आहे. ते झाल्यानंतर आपण वर्नियर आणि मायक्रोमीटर वापरू शकतो. वर्नियर आणि मायक्रोमीटर हे 1 एमएम इक्वल टू 1000 मायक्रॉन झाला आणि 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 एमएम झाला. 1 मीटर इक्वल टू 1 मीटर 100 सेंटीमीटर 1 मीटरमध्ये आणि 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर झाला. 1 इंचेसमध्ये 25.4 एमएम आणि 2.54 सेंटीमीटर आणि 1 फिटामध्ये 12 इंचेस. 1 फिटामध्ये 12 इंचेस झालं आणि 1 मीटरमध्ये किती फीट झालं, 3.5 फीट झालं. ते झाल्यानंतर इंच किती झालं, 39.37 इंच झालं. 1 केजीमध्ये
वन के जी मध्ये किती ग्राम असते? 1000 ग्राम. 1000 ग्रामला 1 किलो. 1000 ग्रामला 1000 ग्रामला 1 किलो आणि 100 किलोला 1 क्विंटल आणि 10 क्विंटलला 1 टन. म्हणजे 1 टनमध्ये किती किलो असते? 1000 किलो 1 टनमध्ये असते. आपण जनरलसाठी हे माहिती पाहिजे आपल्याला, हे अभ्यास करून आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे, लक्षात आलं पाहिजे. आपल्याला जनरल म्हणजे मायक्रोमीटर मोजण्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे, 1 मायक्रॉनमध्ये 1 mm मध्ये किती मायक्रॉन असतो. आणि दुसरा स्लाइड वर्नियर असू द्या, डॉयल वर्नियर असू द्या, आपल्याला 1 mm मध्ये किती मायक्रॉनची अभ्यास पाहिजे. आणि इंचेसमध्ये काय काय ड्रॉइंग इंचेसमध्ये असतो ते कन्वर्ट आपल्याला इंडियामध्ये जास्त mm मध्ये करून ते जॉब आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी आपण तेवढं हे मायक्रोमीटर आणि वर्नियरसाठी एवढं आपल्याला माहिती पाहिजे, 1 mm मध्ये किती सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये किती mm, 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर, 1 मीटरमध्ये किती सेंटीमीटर, 1 किलोमीटरमध्ये किती, 1 किलोमीटरमध्ये किती मीटर, 1 बाय 1 आपण ह्याच्या लिंक आहे. आणि 1 इंचमध्ये किती mm असते, 1 फीटमध्ये किती इंचेस आहे, 1 फीटमध्ये 12 इंचेस, 12 इंच म्हणजे 1 मीटरमध्ये किती इंचेस झाले, ते सगळं आपल्याला हे गणित करायचं गरज असते. एवढं नॉलेज घेऊन आपण पुढं हे मेजरिंगचं हे अभ्यास करून ते झाल्यानंतर आपल्याला सगळं मोजण्याचा आयडिया येऊ शकते. तुम्हाला हे सगळं हे झाल्यावर दुसरं आपण मी एक 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 बाय एक एवढं झाल्यावर आपण दुसऱ्या क्लासला CNCचा बेसिक थिअरी कसं असते ते सगळं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी करून अपलोड करणार आहे. ते वाचल्यावर तुम्हाला धन्यवाद.